हॅलो, नमस्कार सगळ्यांचं आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर माझं नाव आहे भाग्यश्री आणि जर पहिल्यांदाच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला सगळ्यात आधी लाईक करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ ज्या गृहिणी घरी असतात ज्यांना पार्लरमध्ये जाणं शक्य नाही आणि ज्या आपल्यासाठी थोडासा वेळ काढू शकतात, तर अशा गृहिणींसाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. याच्या आधीसुद्धा असे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत आणि त्याला खूप छान तुमचा रिस्पॉन्स असतो. त्यामुळे म्हणलं चला जर आपण आज हे ट्राय करतोय तर आपण आपल्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करूया. तर माझ्याकडे आहेत इथे 2 पॅकेट्स आणि ह्या कोणत्या आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगते. आणि याच्यापासून आपण करणार आहोत अगदी घरी एकदम 10 मिनिटात आणि एकदम 20 रुपयात होणारं हे घरगुती फेशियल. आणि हे मी का करत आहे तर मामे भावाचं लग्न आहे आणि जाणार आहे, आता मेहंदी वगैरे काढलेली आहे, बांगड्या भरायच्या आहेत, पण म्हणलं आधी फेशियल करून घेऊया आणि त्यानंतर मग जायच्या वेळेस जेव्हा आम्ही हॉलमध्ये जाणार आज संध्याकाळी शनिवारी, त्यावेळेला आपण बांगड्या वगैरे सगळं गेटअप करून पुन्हा व्हिडिओ शेअर होणारच आहे. तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा, त्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी काय करायचं आहे, पहिली स्टेप असते फेशियल किंवा क्लीनअप करताना आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ, जो पण कोणता फेस वॉश असेल तुमचा त्यांनी पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा. साबणाने घेतला तुमच्या रेग्युलर तरीही चालेल, तर बघा ते तर आपल्या सगळ्यांकडे असतंच. तर मी स्वच्छ करून घेतलेलं आहे चेहरा. सगळ्यात महत्त्वाच्या 2 स्टेप असतात फेशियलमध्ये किंवा क्लीनअपमध्ये, एक तर स्क्रब आणि दुसरं म्हणजे फेस पॅक. तर आपण ते 2 पॅकेट आणलेले आहेत मी इथे हिमालयाचे. हिमालयाचा जो स्क्रब आहे तो वॉलनट स्क्रब आहे आणि त्यानंतर जो फेस पॅक आहे तो केसरचा फेस पॅक आहे. तर 100% नॅचरल आहे आणि यामुळे काय होतं तर बघा, आपली जी स्किन आहे ती स्क्रबमुळे छान एक्सप्लॉइट होते आणि स्मूदर, इफेक्टिवली हेड्स क्लिअर, ब्लॅक हेड्स म्हणजे आपले जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात इथे नोज एरिया, इथे हनुवटीला किंवा फोर हेड असेल, तर अशा ठिकाणी आपण हे स्क्रब केल्यामुळे काय होतं आपले व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स हे रेग्युलरली यूज केल्यामुळे कमी होतात. आणि काही 20 रुपये फक्त होते, घरी फक्त 1-15 मिनिटं आपण स्वतःसाठी नक्कीच काढू शकतो. तर म्हणलं चला आपण शेअर करूया. तर मी पहिल्यांदा कट करून घेते, चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जास्त कोणत्याही स्टेप मी तुम्हाला दाखवणार नाही आहे कारण वेळही नसतो आणि तेवढं हे वेळ पण नसतो आणि तेवढं आपल्याला घरी जमेलच असं पण नाही. त्यामुळे तर बघा, मी इथे पहिल्यांदा हा स्क्रब एकदम असा खरबडीत असतो, रव्याचे कण कसे असतात तसं एकदम याच्यामध्ये. तर बघा, मी हा लावून घेते पहिल्यांदा संपूर्ण चेहऱ्यावरती. सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे आपले हात, हाताने लावलेलं कधी पण बेस्ट. इवन मेकअप करताना वगैरे सुद्धा फिंगर्सचा वापर केला तर तो मेकअप छान ब्लेंड होतो आपल्याला हवा तसा. हाताला सुद्धा लावून घेते, उरलेलं आहे तर मग काय करायचं, वाया घालवण्यापेक्षा आपण हे हाताला वगैरे सुद्धा करू शकतो कारण हात सुद्धा आपले दिसतातच ना, सगळं आवरल्यावरती वगैरे बघा हात सुद्धा आपले दिसतात, त्यामुळे हाताला सुद्धा करून घ्यायचं.
गळ लावून झालेला आहे, चेहरा, मान, गळा, हात ओके झालेला आहे. आता एक 5 मिनटं थांबते आणि त्यानंतर मी सगळं वॉश करून घेणार आहे. छान मसाज झालेला आहे अगदी सर्क्युलर मोशनमध्ये. खूप छान मसाज, इतकं असं फ्रेश वाटतंय ना, तर खूप छान वाटतंय मसाज केल्यामुळं. एवढं छान वाटतंय की खरंच नुसतं म्हणजे हे करून इतकं फ्रेश वाटतंय ना यामुळे, कारण आपला मसाज इतकी सॉफ्ट स्किन झाली, एकदम सॉफ्ट स्किन झालेली आहे. आता आपला नेक्स्ट स्टेप आहे तो म्हणजे फेस पॅक. तर हा लावून घेऊया आपण. मस्त पैकी आपला फेस पॅक लावून झालेला आहे. आर्याला पण मी छान मेहंदी काढली आहे, तुम्ही पाहिलीच असेल कालच्या व्हिडिओ मध्ये. हा आत्ता आज एक काढली आहे ना, आता ती दाखव. ही आज काढली आहे आत्ता थोड्या वेळा, आणि ही काल काढलेली आहे. तर आता हे सुकून द्यायचं, एक 5-7 मिनिटात सुकेल. त्यानंतर मस्त फेस वॉश करायचा मस्तपैकी, आणि मग आपला चेहरा एकदम क्लीन. मी तुम्हाला आता चेहरा धुतल्यानंतर दाखवते.